एवढ मल्हार दादाला तिच्या समोर उभं केलं आपण, पण तरी भी कबुली जबाब मिळाला नाही। एक मिनिट, दुसऱ्या वेळेला मल्हार दादांचा आवाज मी नाही काढला, मग कुणी काढला असेल? लवली, तू आवाज काढला होतास का? वय, पण दुसरा नाही, मला मी नाही काढला आवाज, कुठेतरी पक्षाने माझा आवाज काढला। अरे तो नाही, मल्हार दादाच्या आवाजाबद्दल बोलायली होती। अरे पण तो आवाज तर तू काढलास ना राजदा। नाही, याने नाही काढला। कुणी काढला आवाज? अधिराज, हे हॉलोग्राफ तर बंद आहे। हो, पण मगाशी झालं होतं की सुरू? नाही ना, बघ ना, त्याची लाईट बंद आहे। ही मशीन जर मगासपासनं बंद आहे, मग मल्हार दादा कुठनं आला? राजदा, अरे भूतटकी म्हणायची का? मल्हार दादा, गौरी, आज मी तुम्हाला मदत नाही करू शकत। प्रयत्न केला तिच्याकडनं कबुली जबाब घ्यायचा, पण यश नाही आलं। जयदीप, गौरी, माफ करा मला। मल्हार दादा, मालकिन बाई, मालकिन बाई, मालकिन बाई, मालकिन बाई। तू इथे अजून दुसरं कोण असणार? तुम्ही माझा डाव अर्ध्यावर मोडलात, मग आता मी तुमचा डाव पुरा कसा होऊ दे? मालकीन बाई, अजून किती दिवस, किती वर्ष असं जिवंत भूतावानी भटकत राहणार? कोण आहे तुमचं आता या जगात? चला माझ्यासोबत। चला माझ्यासोबत, चला माझ्यासोबत।